पुणे बंगळुरू महामार्गावर कारचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात 7 प्रवासी जागीच ठार झाले. या घटनेमुळे औरंगाबादेतील शरणापूर व दौलताबाद गावावर शोककळा पसरली आहे. पुणे बंगळुरू महामार्गावर कारचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात 7 प्रवासी जागीच ठार झाले. या घटनेमुळे औरंगाबादेतील शरणापूर व दौलताबाद गावावर शोककळा पसरली आहे. बेळगावमध्ये दुपारी हा अपघात झाला. बेळगावच्या श्रीनगर येथील गार्डन जवळील पुणे बंगळुरू महामार्गावर कोल्हापूरहून गोव्याकडे निघालेल्या कारचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार दुभाजकाला जाऊन धडकून दुसऱ्या बाजूला गेली. तेवढ्यात कोल्हापूरहून येत असलेल्या एका भरधाव ट्रकने मध्येच आलेल्या या कारला जोरदार धडक दिल्याने कार दूरवर जाऊन आदळली. रस्त्यावरच कार आदळून उलटी पडल्याने कारमधील प्रवाशांच्या डोक्याला आणि मानेला भीषण मार लागला. या अत्यंत भीषण अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या 7 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात नंदू पवार, अमोल नेवी, सुरेश कणेरी, अमोल चौरी, महेश पांडळे, महेश चावरे आणि गोपाळ पाटील आदी 7 प्रवासी जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आयुक्त BS लोकेश कुमार, वाहतूक व गुन्हे विभागाच्या DCP यशोदा वंटगोडी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव वाहतूक उत्तर विभाग पोलीस ठाण्यात सदर अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघात स्थळी कारचा चेंदामेंदा झाल्याने कारमधील मृतदेह काढण्यासाठी बरेच परिश्रम करावे लागले. अपघातात कारच्या ठोकरीमुळे ट्रकची समोरील बाजू चेपली आहे.